नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जून महिन्यातल्या चालू घडामोडींवरचा हा आपला चौथा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 5 जून. 5 जून हा दिवस दरवर्षी जगभरात युनायटेड नेशन्सकडून पर्यावरणाबद्दल जागरूकता व पर्यावरणाच्या संरक्षणास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने जागतिक पर्यावरण दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याची सुरुवात 1974 या वर्षी झाली होती आणि या वर्षीच्या म्हणजे 2019 या जागतिक पर्यावरण दिवसाची थीम आहे बीट एअर पोल्युशन. ही यावर्षीच्या वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे किंवा जागतिक पर्यावरण दिवसाची थीम आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नुकतीच UN महिला या जागतिक संघटनेच्या उपकार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अनिता भाटिया. अनिता भाटिया या भारतीय वंशाच्या महिला असून यांची नुकतीच UN महिला या संघटनेच्या उपकार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती किंवा नेमणूक करण्यात आलेली आहे. ही जी UN महिला ही संघटना आहे, ही संघटना महिला सक्षमीकरणासाठी कार्य करणारी युनायटेड नेशनची एक संघटना असून ह्या संघटनेची स्थापना 2 जुलै 2010 या दिवशी झाली आहे. हिचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीला. याच UN महिला या संघटनेलाच युनायटेड नेशन्स एंटिटी फॉर जेंडर इक्वॅलिटी अँड दी इम्पावरमेंट ऑफ विमेन असंही म्हटलं जातं आणि हिच्या उपकार्यकारी संचालकपदी नुकतीच अनिता भाटिया यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, कला व संस्कृतीचे प्रतीक असलेला एलिफंटा महोत्सव नुकताच खालीलपैकी कोणत्या शहरात संपन्न झाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई. मुंबई या शहरामध्ये नुकताच एलिफंटा महोत्सव 1 व 2 जून 2019 या दिवशी संपन्न झालेला आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाने सर्व प्रकारच्या प्राण्यांना नुकताच कायदेशीर व्यक्तीचा दर्जा दिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, पंजाब. पंजाब व हरियाणा या राज्यासाठी एकच उच्च न्यायालय आहे, पंजाब व हरियाणा उच्च न्यायालय, आणि या न्यायालयाने नुकताच तेथील सर्व प्राण्यांना कायदेशीर व्यक्तींचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे तेथे आता मानवांना जे जे अधिकार प्रदान आहेत ते सगळे अधिकार प्राण्यांनाही प्रदान करण्यात आलेले आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, इथे हा दर्जा आता पंजाबने दिलेला आहे. जर प्रश्न असा आला की भारतातील असा म्हणजे सर्व प्रकारच्या प्राण्यांना कायदेशीर दर्जा प्रदान करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, तर त्याचं उत्तर असेल उत्तराखंड. उत्तराखंड राज्यामध्ये सर्वप्रथम असा दर्जा दिला गेला होता सर्व प्रकारच्या प्राण्यांना आणि आता पंजाबनेही तो दिलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, डॅश हे जगातील अति दक्षिणेकडील शहर आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्युट्रो विलियम्स. हे आता जगातील अति दक्षिणेकडील शहर ठरलेलं आहे. हे जे प्युट्रो विलियम्स आहे हे चिली या देशामधील एक गाव होतं आणि त्या गावाला नुकताच चिली सरकारने आता शहराचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे आता हे शहर प्युट्रो विलियम्स हे शहर जगातील सर्वात दक्षिणेकडील किंवा अति दक्षिणेकडील शहर ठरलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हे जे प्युट्रो विलियम्स आहे हे चिलीमध्ये आहे. मॅपमध्ये बघा, हा आहे चिली देश. चिलीची राजधानी आहे सॅन्टियागो. चिलीचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत सेबेस्टियन पिनेरा आणि चिलीची करन्सी आहे पेसो. पुढचा प्रश्न, जगातील 5व्या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर माउंट मकालू सर करणारी पहिली भारतीय महिला प्रियंका मोहिते खालीलपैकी कोणत्या राज्याची आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महाराष्ट्र. प्रियंका मोहिते ही महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्याची असून हिने नुकतंच माउंट मकालू हे जगातील 5व्या क्रमांकाचं सर्वात उंच पर्वत शिखर सर केलेलं आहे आणि ती ही कामगिरी करणारी भारतातील पहिलीच महिला ठरलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 जून. 3 जून हा दिवस दरवर्षी जगभरात युनायटेड नेशन्सकडून जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. नेक्स्ट, 2019 जागतिक योग दिनानिमित्त नागरिकांना योग व जवळच्या योग प्रशिक्षण केंद्राबाबतची माहिती पुरविण्याच्या उद्देशाने योग लोकेटर हे ॲप खालीलपैकी कोणी लॉन्च केले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आयुष मंत्रालय. आयुष मंत्रालयाने 2019 साजरे होणाऱ्या जागतिक योग दिनानिमित्त जो दिवस दरवर्षी 21 जून या दिवशी साजरा करण्यात येतो या दिनाच्या निमित्ताने या आयुष मंत्रालयाने नागरिकांना योग व जवळच्या योग
केंद्राबाबतची योग प्रशिक्षण केंद्राबाबतची माहिती पुरवण्याच्या उद्देशाने हे योग लोकेटर हे ॲप लॉन्च केलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक दूध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 जून. 1 जून हा दिवस युनायटेड नेशन्सच्या युनायटेड नेशन्स फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनतर्फे दरवर्षी दूध व दुग्धजन्य पदार्थाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक दूध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि यावर्षीच्या या जागतिक दूध दिवसाची थीम होती ड्रिंक मिल्क टुडे अँड एव्हरी डे. 1 जून उत्तर आहे. हा जर हा आहे जागतिक दूध दिवस. जर इथे राष्ट्रीय दूध दिवस हा प्रश्न आला तर त्याचं उत्तर होईल 26 नोव्हेंबर. 26 नोव्हेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात राष्ट्रीय दूध दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. आणि आता जागतिक दूध दिवस उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1 जून. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्यांदा शपथ खालीलपैकी कोणत्या दिवशी घेतली. ऑप्शन आहेत 29 मे, 30 मे, 31 मे आणि 1 जून. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.